नमस्कार मंडळी दोडक्याच्या शिरा असतात त्यांची चटणी कशी करते ते सांगते आधी दोडकं धुवून त्याच्या शिरा काढून घेतल्या कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये एक चमचा जिरे घातले नंतर दोडक्याच्या शिरा घातल्या आणि छान सगळं परतून घेतलेलं आहे त्यानंतर त्यामध्ये दोन चमचे तीळ घातले त्यानंतर लसूण आलं हिरव्या मिरच्या एक एक करून घातलं आणि पाच ते दहा मिनटं सगळं तेलामध्ये छान परतून घेतलेलं आहे तुम्हाला जर खोबरं हवं असेल तर थोडंसं खोबरंसुद्धा घालू शकता नंतर चवीनुसार मीठ घालून मिक्सरमधनं चटणी फिरवून घेतलेली आहे चटणी फिरवून झाल्यानंतर तेल हिंग जिरे कडीपत्त्याची त्यावर फोडणी टाकली ही चटणी चवीला खूप छान लागते एकीकडे दोडक्याच्या फोडी करून दाण्याचं कूट पेरून छान तेलातली दोडक्याची भाजी करून घेतली आणि सगळ्यांना गरम गरम जेवायला वाढलं धन्यवाद